या बातमी से प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाचा शासन निर्णय होताच गृह विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण 17,000 पोलीस पदांची भरती काढली आहे। भरतीच्या जाहिराती उद्या शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहेत। 5 ते 31 मार्च पर्यंत उमेदवारांना अर्ज करण्यात येणार आहे। राज्यातील विविध शहर जिल्ह्यांची वाढलेली लोकसंख्या, विस्तार, गुन्हेगारातील वाढ, नवीन पोलीस ठाण्याचे प्रलंबित प्रस्ताव, सध्याची सामाजिक स्थिती या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडील सध्याचं मनुष्यबळ कमी पडतंय हीच वस्तुस्थिती आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवर 12 महिन्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरी मोठी पोलीस भरती होतीये। यापूर्वी 18,000 पदांची झाली असून 17,000 पदांची भरती केली जातीये। दरम्यान उन्हाळा संपल्यावर जून जुलैमध्ये सध्याच्या भरतीला सुरुवात होईल। तत्पूर्वी उमेदवारांकडून 31 मार्च पर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत। पहिल्यांदा मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होणार असून परीक्षेच्या निकालानंतर नोव्हेंबरमध्ये या निवड झालेल्या नवप्रविष्टांचं प्रशिक्षण सुरू होईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।